नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण मस्त अशी भोगीची भाजी बनवणार आहोत। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी ही भाजी बनवली जाते। तर या ठिकाणी मी घेवडा, वटाणा, त्यानंतर ओला हरभरा, मेथीची भाजी, एक बटाटा, गाजर, शेंगदाणे, वांगे, बोरं आणि पावटा घेतलेला आहे, ओला पावटा। तर इथे मी सर्व भाज्या अशा मिक्स करून घेतलेत, हे आपण शिजवून घेणार आहोत। हिवाळ्याच्या दिवसामध्ये मस्त अशा बाजारामध्ये भाज्या आलेल्या असतात, तर त्या सर्व भाज्या मिक्स करून आपण भोगीची भाजी बनवणार आहोत। इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे, खूप जास्तही पाणी नाही घालायचं, आणि चवीपुरतं मीठ घालायचं। तो व्हिडिओ माझा डिलीट झालेला आहे, तर तुम्ही मीठ घाला आठवणीनी। आणि कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून एक शिट्टी काढून घ्यायची, खूप जास्तही भाज्या शिजवायच्या नाही आहेत आपल्याला। या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवली आहे, आपण आता मसाला करून घेऊयात। इथे मी बारीक चिरून खोबरं घेतलेलं आहे, तीळ घेतले 2 ते 3 चमचे, शेंगदाणे घेतलेत आणि लसूण घेतला आहे। हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। इथे तुम्ही डायरेक्ट भाजी कढईमध्ये शिजायला घातली तरीही चालेल, पण जर तुम्हाला पटकन बनवायची असेल तर तुम्ही भाज्या आधी कुकरमध्ये शिजवून घ्या। मस्त असं आपलं हे भाजून तयार आहे, बघा तुम्ही। इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, आपण हे आता मिक्सरला पाणी घालून वाटण करून घेणार आहोत, त्याचं बारीक असं एकदम। या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून तेल घातलं आहे। तेल छान गरम झालं की आपण आता याच्यामध्ये जिरे मोहरी घालणार आहोत फोडणीला। बरेच जण कांदा आणि लसूण भाजीमध्ये वापरत नाहीत, जर तुम्ही जर खात नसाल कांदा लसूणची भाजी तर तुम्ही ते स्किप करू शकता। या ठिकाणी मी जिरे मोहरी घातली आहे आणि एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो घालून घ्यायचा आहे। मस्त असा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, गुलाबी रंगाचा होईपर्यंत। कांदा छान असा आपला भाजून झाला की इथे एक टमॅटो बारीक चिरून घेतलं आहे मी, तेही आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर कांद्याची पात होती माझ्याकडे घरात थोडीशी, ती पण घालते थोडीशी मी, तुम्ही असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही, नाही घातली तरी छान असं। याला आपण आता भाजून घेणार आहोत। आता हे आपलं भाजून झालं की जे आपण वाटण केलं होतं मसाला, तो घालून घेणार आहोत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकसारखं। मस्त असं आपलं हे भाजून झालं की आता यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत। छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। आता यामध्ये मी लाल तिखट घालते, आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। काळं तिखट घालायचं आहे, हळद आणि धनेपूड घालते मी। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीचंही वाटण करून घालू शकता जर तुम्हाला लाल तिखट नको असेल तर, तीही भाजी छान लागते। छान असं हे मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, खूप जास्तही पाणी नाही घालायचं, जे आपण मिक्सरमध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलं आहे एक कपभर, आणि ते आपण घालून घेणार आहोत। आणि छान असं याला 1 मिनटं मस्त असं परतून घेऊयात अशा पद्धतीने। आता आपल्या भाज्याही शिजलेल्या आहेत छान, त्या अशाच घालायच्या आहेत आपल्याला, मॅश करायच्या नाही आहेत। त्यातलं पाणीही घालून द्यायचं आहे। मस्त अशी आपली भाजी भोगीची तयार आहे, बघा तुम्ही। एक उकळी काढून घ्यायची आहे कारण की आपल्या भाज्या आधीच शिजलेल्या आहेत। चव बघून मीठ घाला कारण की आपण मीठ आधी भाज्या शिजताना घातलेलं आहे। मस्त अशी भाजी तयार आहे, जर आवडत असेल तर वरून थोडेसे तीळ घाला। भोगीची भाजी आपली मस्त अशी तयार आहे। आता इथे आपण भाकरी बनवणार आहोत बाजरीची। या ठिकाणी पीठ घेतलंय मी, थोडंसं मीठ घालायचं, बाजरीची भाकरी करताना आपण थोडंसं मीठ घालतो, आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे एकसारखं। आपण मस्त असं पीठ मळून घेऊयात। तिळाची चिक्की आणि तिळाची वडी कशी बनवायची याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघा। खूप जास्त पातळ पण नाही मळायचं आहे पीठ आपल्याला, अशा पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं।
आणि आपण आता याची भाकरी बनवून घेणार आहोत। मस्त लागते बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खायला। भोगीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये हेच बनवलं जातं सगळ्यांच्या घरी। मस्त अशी आपण भाकरी आता थापून घेणार आहोत। एका साईडला तवा गरम करायला ठेवला आहे मी। एकसारखी एकदम पातळ अशी भाकरी थापून घ्यायची आहे। आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। भरपूर असं तेल लावायचं अशा पद्धतीने वरून आपण, आणि परत एकदा असं थापून घ्यायचंय हाताने। तवाही छान असा आपला गरम झालेला आहे। मस्त अशी भाकरी आपली तयार झालेली आहे बघा तुम्ही थापून। तर याला मी तव्यावरती टाकून भाजून घेते। इथे पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला भाकरीला अशा पद्धतीने, आणि फुलतायची भाकरी लागेल आपल्याला। खूप जास्तही पाणी नाही लावायचं। इथे आपली छान अशी भाकरी भाजून तयार आहे मस्त अशी। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। मस्त अशी आपली तीळ लावून बाजरीची भाकरी तयार झालेली आहे। भोगीची भाजी आपली मस्त अशी तयार आहे। मस्त अशी आपली भोगीसाठी लागणारी भोगीची भाजी आणि भाकरी तयार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।